हाय फ्रेंड्स, आज अपन नेक्स्ट टेक पाहणार आहोत आयोनायझेशन सोर्सचा। तो आहे फील्ड आयोनायझेशन आणि त्याला सारखं सिमिलर असणारा फील्ड डिसॉर्प्शन, हे दोन टाईप बघूया, ठीक आहे। इन फील्ड आयोनायझेशन सोर्सेस आयन्स आर फॉर्म अंडर द इन्फ्लुएंस ऑफ लार्ज इलेक्ट्रिक फील्ड। म्हणजे इथे काय करतो आपण, हाय इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून गॅसचं आयोनायझेशन करतो। बघा आता, तर तुम्हाला आता कळलं की फील्ड आयोनायझेशनमध्ये काय होतं की आपण लार्ज इलेक्ट्रिक फील्ड वापरतो आणि त्याच्या साहाय्याने आयन्स फॉर्म करतो। ही इलेक्ट्रिक फील्ड जवळजवळ 10^8 वोल्ट पर सेंटीमीटर एवढी असते, ठीक आहे। सच फील्ड्स आर प्रोड्यूस्ड बाय अप्लाइंग हाय वोल्टेज। आता एवढी इलेक्ट्रिक फील्ड आपण हाय वोल्टेज वापरून जनरेट करतो किंवा प्रोड्यूस करतो। आता हे हाय वोल्टेज किती असेल, तर जवळजवळ 10-20 किलो वोल्टेज एवढा वोल्ट वापरून आपण ती प्रोड्यूस करतो, ठीक आहे। आता हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे आपण प्रोड्यूस करणार आहोत, ती कशा पद्धतीने फॉर्म केली जाते, तर आपण त्याच्यासाठी इमिटर्स वापरतो। काय वापरतो? इमिटर्स। आता हे इमिटर्स बघा, एक मी पिक्चर तुम्हाला शो करेन। हे इमिटर्स एकदम छोटी अशी निडलसारखे असू शकतात किंवा शार्प टीप असू शकते किंवा एखादी थीन वायरसुद्धा असू शकते किंवा छोटे छोटे टीपचे क्लस्टर्स असू शकतात, ठीक आहे। आता आपण, मी तुम्हाला एक कार्बन मायक्रो निडलची एक इमेज दाखवली विच इज ॲक्ट्स ॲज अ इमिटर। आता इमिटरमध्ये काय असतं की न्युमरस फाईन टिप्स असतात। तुम्ही डायग्राम बघितल्यावर तुम्हाला कळेलच की छोटे छोटे असे त्याच्यावर स्पॉट व्हाईट कलरचे दिसत आहेत, जसं बर्फ जमा होतं एखाद्या छोट्या पट्टीवर किंवा फ्रीजमध्ये आपण बघितलं छोटे छोटे असे क्रिस्टल दिसतात, तसे पद्धतीने ते छोटे छोटे निडल्स असतात, छोटे छोटे टिप्स असतात। त्यांचा डायमीटर 1 मायक्रोमीटरपेक्षा लेस असतो। म्हणजे विचार करा किती छोटं डायमीटर असणारे ह्या टिप्स आहेत। द इमिटर ऑफन टेक्स टू फॉर्म अ फाईन टंगस्टन वायर। मी तुम्हाला बोललं की वायरसुद्धा बनले, वायरचेसुद्धा बनलेले असतात की ज्याचा डायमीटर 10 मायक्रोमीटर एवढा असतो, अबाउट 10 मायक्रोमीटर असतो। ऑन विच मायक्रोस्कोपिक कार्बन डेंट्रिड्स असतात और विस्कर्स असतात विच हॅव बीन ग्रोन बाय पायरोलिसिस ऑफ बेन्झोनायट्राइल इन हाय इलेक्ट्रिक फील्ड। हे प्रोसेस आहे की कसं बनवतात वगैरे। तुम्ही फाईन टंगस्टन वायर म्हणजे इमिटर कसा बनवला जातो याची शॉर्टकट मेथड आहे की काय असते, एक टंगस्टन वायर असते ज्याची डायमीटर जवळजवळ 10 मायक्रोमीटर एवढं असतं आणि त्याच्यावर मायक्रोस्कोपिक कार्बन डेंट्रीज असतात, छोटे छोटे तुम्हाला मी ते स्पॉट दाखवले ते, किंवा त्यांना व्हिस्कर्स पण म्हणतात, ते ग्रो केले जातात बाय युझिंग पायरोलिसिस ऑफ बेन्झो नायट्राइल इन हाय इलेक्ट्रिक फील्ड। हाय इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुम्ही जर बेन्झो नायट्राइलचं पायरोलिसिस केलं, पायरोलिसिस म्हणजे ब्रेकिंग केलं, की तुम्हाला हे छोटे छोटे डेंड्रिज किंवा ते ब्रिस्कर्स त्याच्यावर ग्रो होतात आणि मग तो ॲज अ इमिटर म्हणून आपण यूज करू शकतो, ठीक आहे। द रिझल्ट ऑफ दिस ट्रीटमेंट इज अ ग्रोथ ऑफ मेनी हंड्रेड्स ऑफ कार्बन मायक्रोटिप्स प्रोजेक्टिंग फ्रॉम सरफेस ऑफ वायर। काय होतं की ही जी ट्रीटमेंट आपण दिली का छोटे छोटे त्याच्यावर काय होतात कार्बन मायक्रोटिप्स ग्रो होतात।
तुम्हाला मी जे डायग्राम दाखवले त्या पद्धतीने, ठीक आहे. आता बघा हे इमिटरचा उपयोग काय होतो की फील्ड आयनायझेशन इमिटर आर माउंटेड 0.5 to 2 mm फ्रॉम द कॅथोड. आता मी तुम्हाला बोललो की एक ॲनोड असतं, आता ही जी इमिटर आहे इट्स ॲक्ट्स ॲज अ ॲनोड, ठीक आहे, आणि त्याच्या समोर बरोबर 0.5 to 2 mm मी एक डायग्राम दाखवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनोड आणि त्याच्या बरोबर समोर कॅथोड एक्झिट स्लिट म्हणून असेल, त्याच्यामध्ये कॅथोड, तर त्या कॅथोडच्या बरोबर थोडा पाठीमागे ही इमिटर अटॅच केलेला असतं, ठीक आहे. द गॅसेस सॅम्पल फ्रॉम ए बॅच इनलेट, मी तुम्हाला बोललो की त्यात मायक आपण स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये सॉरी आपण मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये बघितलं की इनलेट सोर्स असतो, तर इनलेट्समधून जेव्हा सॅम्पल आतमध्ये येईल किंवा आपण त्याला अलाव करू टू अ डिफ्यूज इन टू द हाय फील्ड एरिया अराउंड द मायक्रो टिप्स ऑफ द ॲनोड, आणि मग ह्या ॲनोड भोवती असणारं जी हाय इलेक्ट्रिक फील्ड असते त्याच्या जवळ कसा तो गॅस येईल अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करतो, आणि जेव्हा ती गॅस किंवा तो सॅम्पल त्या इलेक्ट्रिक फील्डच्या जवळ येतो द आयोनायझेशन ऑकर्स, आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे तिथे आयोनायझेशन होतं बाय क्वांटम मेकॅनिकल टनलिंग मेकॅनिझम, ठीक आहे. तुम्ही फक्त आता हे लक्षात ठेवा की क्वांटम टनलिंग मेकॅनिझमनी ह्याच्यामध्ये काय होतं आयोनायझेशन होतं. हा एक सेपरेट पार्ट होऊ शकतो शिकण्यासाठी की व्हॉट इज क्वांटम टनलिंग मेकॅनिझम, तर आपण जो युनिट थर्ड बघणार आहोत त्याच्यामध्ये हा तुम्हाला शिकायला भेटेल, ठीक आहे. इन विच इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲनालाइट्स आर ॲक्स्ट्रॅक्टेड बाय द मायक्रो टिप्स ऑफ द ॲनोड. आता ह्या जो क्वांटम टनलिंग मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय होतं काय, तर तो जो ॲनालाइट असेल त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय केले जातात ॲब्स्ट्रॅक्ट केले जातात. मग कुठलाही न्यूट्रॉन मॉलिक्युल त्यातला एक जरी इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो आयन्समध्ये. आपण म्हटलं सोडियम, सोडियममधून एक इलेक्ट्रॉन गेला Na+ ion, त्या पद्धतीने की या क्वांटम टनलिंग मेकॅनिझममध्ये काय होतो इलेक्ट्रॉन्स त्यातला ॲब्स्ट्रॅक्ट होतो आणि त्याचे आयन्स बनतात, ठीक आहे. लिटिल व्हायब्रेशनल ऑर रोटेशनल एनर्जी इज इम्पार्टेड टू द ॲनालाइट. इथं काय होतं की त्याला व्हायब्रेशनल ऑर रोटेशनल एनर्जी मिळते आणि लिटिल फ्रॅगमेंटेशन ऑकर होतं आणि अशा पद्धतीने आयोनायझेशन होतं. ह्यालाच आपण काय म्हणायचं फील्ड आयोनायझेशन, कारण त्या जागेवर जाऊन आयोनायझेशन होतं म्हणून त्याला फील्ड आयोनायझेशन सोर्स असं म्हणतात. आणि मग आयोनायझेशन झालेले जे आयन्स आहेत ते ॲक्सेलरेटकडून मास ॲनालायझरकडे पाठवले जातात आणि मग तिथं त्यांचं सेपरेशन होतं, ठीक आहे. तुम्ही डायग्राम जर बघितली एक डायग्राम त्याच्यामध्ये कळेल की ॲनोड आहे त्याच्याबरोबर समोर एक्झिट स्लिट म्हणजेच कॅथोड आहे, ठीक आहे. सॅम्पल इनलेट सिस्टीम आहे, ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज आपण ॲप्लाय करणार आहोत कारण जे आयन्स तयार होतील ते मास ॲनालायझरकडे पास झाले पाहिजेत आणि एका पर्टिक्युलर डिरेक्शनला जाण्यासाठी आपण तिथं फोकसिंग स्लिट आणि टर्मिनेटर म्हणजे लास्ट स्लिट आहे आणि ऑब्जेक्ट स्लिट अशातून ती पास होत एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये ती तो आयन बीम कुठे जातो मास ॲनालायझरकडे जातो, ठीक आहे. अशा पद्धतीने आहे फील्ड आयोनायझेशन. बघा एकदा परत ह्याच्यामध्ये काय काय होतं की सॅम्पल किंवा ॲनालाइट जो आहे तो आयोनाइज केला जातो बाय युझिंग हाय इलेक्ट्रिक फील्ड, आणि हाय इलेक्ट्रिक फील्ड कुणा सायने दिली जाते तर इमिटर. आता इमिटर काय असतं तर एक फाईन टंगस्टन वायर असते जी अबाउट 10 μm एवढे डायमीटर असलेले असते आणि त्याच्यावर छोटे छोटे मायक्रोस्कोपिक कार्बन निडल्स आपण म्हणूया कार्बन टिप्स असतात छोटे छोटे आणि त्या टिप्सभोवती काय होतं इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होते, ठीक आहे. आणि जेव्हा तो सॅम्पल मॉलिक्यूल तिथे येतो त्याच्या जवळ येतो तेव्हा त्याचं आयोनायझेशन होतं बाय क्वांटम टनलिंग मेकॅनिझमने, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने ते जो सॅम्पल आहे किंवा ॲनालाइट आहे तो आयन्समध्ये फॉर्म होतो आणि मग मास ॲनालायझरकडे
जातो। ठीक है, अशा पद्धतीने आपण इथे कोणता पार्ट बघितला, फील्ड, आयोनायझेशन, सोर्स। आता आपण दुसरा टाइप बघूया, फील्ड डिसॉर्प्शन। जसं फील्ड आयोनायझेशन आहे तसंच फील्ड डिसॉर्प्शन आहे, फक्त फरक एवढाच आहे की फील्ड आयोनायझेशन गॅसियस सॅम्पलसाठी मोस्टली यूज केलं जातं आणि फील्ड डिसॉर्प्शन हे नॉन वोलाटाईल किंवा थर्मली अनस्टेबल जे सॅम्पल्स असतात त्यांच्यासाठी वापरलं जातं। हे ते आपण काय करतो की तो जी वायर आहे जी आपण सेम जे फील्ड आयोनायझेशनमध्ये वापरलं टंगस्टन वायर वापरली तीच त्याच पद्धतीचं ह्याच्यामध्ये इमिटर असतं, तो आपण काय करतो इन डीप करतो इन टू ऑर डीप करतो किंवा डिपॉझिटेड ऑन सोल्युशन ऑफ द सॅम्पल अंडर स्टडी, म्हणजे जो आपल्याला सॅम्पल स्टडी करायचा आहे त्या सॅम्पलमध्ये आपण तो जो इमिटर आहे तो डीप करतो इन टू, किंवा तो सॅम्पल त्याच्यावर काय झालं पाहिजे डिपॉझिट झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपण अप्लाय करतो। जेव्हा आपण त्या तो इमिटर त्या डीप करतो त्याच्यानंतर तुम्ही तो इमिटर हीट करायचा आहे विथ अन इलेक्ट्रिक करंट आणि मग त्याच्यामध्ये काय होतं फील्ड आयोनायझेशन होतं। म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही फील्ड आयोनायझेशनमध्ये जी प्रोसेस होते तीच प्रोसेस ह्याच्यामध्ये होते किंवा त्याच कंडिशन ह्याच्यामध्ये तुम्ही वापरायचं आहे। ठीक आहे, द मटेरियल इज इव्हॅपोरेटेड इन टू अ सोर्स दॅट मे बी अ केमिकल आयोनायझेशन प्लाझ्मा ऑर अन इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट युनिट। आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट गॅसियस आयन्स फॉर्म होतात। ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा त्या इमिटरला हीट अप्लाय करता किंवा तुम्ही हाय वोल्टेज अप्लाय करता त्यावेळेस त्याच्यामध्ये आयोनायझेशन प्रोसेस होते। मोस्टली आता याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा मेकॅनिझम होतो आणि कोणत्या पद्धतीने त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं हे अजूनपर्यंत नॉट वेल अंडरस्टँड, म्हणजे अजूनही अंडरस्टूड झालेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने फील्ड डिसॉर्प्शन प्रोसेस होते। इथे पण सेम फील्ड आयोनायझेशनसारखंच प्रोसेस आहे, फक्त गॅसेस सॅम्पलऐवजी सॉलिड सॅम्पल आहे आणि इथे आपण काय करतो जो सॅम्पल आपल्याला ॲनालाइज करायचा आहे त्या सॅम्पलमध्ये तो इलेक्ट्रोड किंवा आपण तो जी वायर आहे ती आपण डीप करतो आणि हाय वोल्टेज ॲप्लाय करतो किंवा हीट जनरेट करतो आणि त्याच्यातूनच आयोनायझेशन प्रोसेस होते। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण फील्ड आयोनायझेशन आणि फील्ड डिसॉर्प्शन ह्या दोन मेथड पाहिलेल्या आहेत। थँक्यू।